नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुगल ट्रान्सलेट संबंधी काही महत्त्वपूर्ण सेटिंग आहेत ते पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील। तर बघा, सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोरमध्ये जाऊन गुगल ट्रान्सलेट असं एक ॲप आहे, ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि ते ॲप आता आपण ओपन करू। ओपन केल्यानंतर आपल्याला माहीत आहे की इथं आपल्याला टच करून आपल्याला जे ट्रान्सलेशन आहे म्हणजे भाषांतर आहे, समजा मराठीचं मराठी वाक्य इंग्रजीमध्ये किंवा इंग्रजी वाक्य मराठीमध्ये किंवा अन्य कोणत्याही भाषेमध्ये आपण बघा खूप साऱ्या भाषेमध्ये आपण इथं ट्रान्सलेट अशा प्रकारे आपण इथं करू शकतो। आता आपल्याला तो उपयोग माहीत आहे, पण आता काही असे महत्त्वाचे असून ज्याच्यामध्ये काही ट्रिक आहेत ते आपल्याला माहीत नाही। तर बघा, आता इथं आपल्याला एक पेनाचं ऑप्शन दिसतं, पेन। या पेनवर जर आपण असं क्लिक केलं तर आपल्याला इथं आपल्याला बघा राईट हिअर म्हणजे आपल्याला इथं लिहिता येते। बघा, समजा आता इथं आपल्याला NAT किंवा HAT बघा अशा प्रकारे आपण इथं असं लिहू शकतो, म्हणजे बघा अशा प्रकारे आपण इथं लिहू शकतो, त्याचं ट्रान्सलेट करू शकतो। म्हणजे आपल्याला या पेनाचा वापर जो आहे तो आपल्याला लिहिण्यासाठी इथं करता येतो। नंतर त्या पेनामध्ये काही ऑप्शनात आपल्याला हा पेन आपल्याला हँडरायटिंग, फोनोटिक, कीबोर्ड असे दोन तीन ऑप्शन आपल्याला इथं आहेत। कीबोर्डमध्ये जाऊनसुद्धा आपण तिथं लिहून त्याचं ट्रान्सलेट करू शकतो। त्यानंतर आपण बॅक करू। बॅक केल्यानंतर आता आपल्याला इथं माईक आहे, या माईकवर जर क्लिक केलं आपण तर आपल्याला इथं बोलून त्याचं ट्रान्सलेट आपल्याला करता येते। समजा मराठीत एखादं वाक्य आपण बोललो तर इंग्रजीमध्ये ते इथं टाईप होते, तर ट्रान्सलेटवर क्लिक करून। नंतर आता आपल्याला बघा इथं एक महत्त्वपूर्ण एक ऑप्शन आहे कॅमेऱ्याचं। आता या कॅमेऱ्याच्या ऑप्शनचा वापर काय आहे, तर कॅमेऱ्यावर क्लिक केलं तर आपण एखाद्या पानाचा फोटो काढून त्याचं ट्रान्सलेट करू शकतो, किंवा आपल्या गॅलरीमध्ये जो फोटो आहे त्या फोटोचं आपण टेक्स्टसुद्धा बनवू शकतो। म्हणजे मराठी टेक्स्ट फोटोचा टेक्स्ट आपल्याला सहजी कुठल्या ॲपमध्ये करता येत नाही, तर इथं फ्री आपल्याला आता मराठी फोटोचं टेक्स्ट आपल्याला करता येते। म्हणजे कुठला एक फोटो जो आहे त्याचं आपल्याला टेक्स्टमध्ये रूपांतर करता येते। तर बघा, आता हा फोटो आपण घेतला, हा फोटो इथं स्कॅन होते पूर्ण, स्कॅन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे याला असं पूर्ण ड्रॅग करायचं, म्हणजे सिलेक्ट करायचं, हे शब्द सगळे आपल्याला असे सिलेक्ट करायचे आहेत। अशा प्रकारे बोटाने पूर्ण असं हे आपल्याला ड्रॅग करून घ्यायचं, म्हणजे आपण याला हे जेवढं जो भाग आपल्याला स्कॅन करायचा तो सगळं आपल्याला सर्च सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आता सिलेक्ट केलं, आता इथं आपण बघा परत आपण एक सोडलं होतं, परत करू आपण अशा प्रकारे हे असं पूर्ण असं आपण याला एकदाच असं स्कॅन करून घ्यायचं, न सोडता सोडलं तर ते पूर्ण निघून जाते। आणि त्यानंतर आपण सिलेक्ट ऑलवर क्लिक करायचं, म्हणजे आपलं सिलेक्ट ऑल होते। आता बघा, आपल्याला इथं हे शब्द आपले इथं आलेले आहेत, आता आपण याला कॉपी कशी करायची, तर बघा मराठी सिलेक्ट करून घ्यायचं। आता बघा जोडाक्षर आलेले आहेत, मिश्रित शब्द, श्रीमंत, श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीधर, प्रकाश, प्रथम। आता याला आपण काय करायचं, या कॉपी ऑप्शनवर क्लिक करायचं, म्हणजे आपल्या कीबोर्डला शब्द कॉपी झालेला आहे। तर अशा प्रकारे आपण ट्रान्सलेट तर करू शकतो या ॲपमध्ये, पण आता आपण फोटोपासून टेक्स्टसुद्धा OCR पासून टेक्स्टसुद्धा आपण इथं याचं कन्वर्ट करू शकतो। तर अशा प्रकारे आपण मराठी फोटोचं टेक्स्टमध्ये रूपांतर इथं करू शकतो, कॉपी करू शकतो, शेअर करू शकतो। तर बघा, अत्यंत महत्त्वाची ट्रिक आहे गुगल ट्रान्सलेटची, आपल्याला माहीत नव्हती ही ट्रिक। तर आता या गुगल ट्रान्सलेट वापरून आपण असं सुद्धा करू शकतो। बघा, व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।